आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापूर आंदोलन स्थळी आमदार सौ जोल्ले यांची भेट. दारू दुकान बंद करण्याचा आमदारांचा विश्वास. मानकापूर येथे दारू दुकान बंदीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. दारू दुकान बंदीसाठी सकाळपासूनच महिला विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून बसले होते. दारू दुकान बंद झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार महिलांनी केला होता. सुमारे 5 तास महिलांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. गेल्या 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. आज आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवत आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना सर्वांच्या मागणीचा विचार करून शासन दरबारी पाठपुरावा करून दारू दुकान त्वरित बंद करणार असल्याचं आमदार जोल्ले यांनी सांगितलं. उपतहसीलदार अरुण श्रीखंडे यांनीही भेट देऊन निवेदन स्वीकारलं. महानगरी न्यूजसाठी मानकापूरहून शिवाजी भोरे. की मी आता आल्यानंतर मी जरासा बाहेर होतो, मला सगळ्यांनी फोन करून सांगितलं की असं असं झालंय की आपल्या सर्वांचं जे समस्या आहे खरोखरच ते सगळ्या महिलांनाच त्रास होतोय हे देखील मला माहीत आहे, कारण मी देखील एक महिला आहे. आता पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांच्या सोबत माझं बोलणं झालं की इथं जे मला माहीत आहे ह्या रोडवरती आधी देखील जे काही प्रॉब्लेम्स होत होत्या आणि माझ्या शाळेची मुली इथं बसला उभा राहत होत्या त्यावेळेला देखील भरपूर त्रास व्हायचा हे सगळं मला ऐकून माहीत आहे. आणि परत ते बंद झालेलं दुकान आता आणि परत सुरू होणार आहे म्हणून मला कळालेलं आहे. आणि तुम्ही जे सगळे रस्त्यावर येऊन बसलाय खरोखरच हे सगळ्या स्त्रियांचं एक दुःखाचं वाट आहे, कारण अशा पद्धतीचं, कारण आपलं घराचं कर्तबगार व्यक्तीच व्यसनाधीन झालं तर महिलांना काय प्रॉब्लेम होते, घरदार सगळं वाटुळं होते, प्रत्येक कित्येक कुटुंबामध्ये आपण सर्वांनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे. आणि आज ते हालत आपल्या मानकापूरला येऊ नये म्हणून जे काही तुम्ही सगळ्या रस्त्यात आज इथं उपोषण करायला लागलंय, माझं विनंती आहे की मी आता ह्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललेलं आहे. जे एक्साइज डिपार्टमेंट असते त्या जे काही मराठीमध्ये येणंतर आबकारी खातं जे असते त्यांच्या संग मी लगेच फोनवरती आता त्यांच्या संग बोलणं करतो. आणि जे तुमचं निवेदन आहे खरोखरच मी देखील पुढाकार घेऊन आबकारी जे खातं आहे तिथं आणि आपल्या जे कलेक्टर आहेत DC आहेत त्यांच्याकडे देखील वैयक्तिक आपण सर्वजण जे जनप्रतिनिधी आहेत जाऊन त्यांना देखील रिक्वेस्ट करूया आणि नक्कीच हे बंद करण्याचा प्रयत्न करूया. माझ्याकडून किती मदत होईल तेवढं तुमच्या बरोबर मी आहे, कारण मला माहीत आहे महिलांचं समस्या काय आहे. परंतु सरकारचं जे काही त्यांना परमिशन दिलेलं आहे काय केलेलं आहे, परंतु तुमच्या पुढं ते काही मोठं नाही.